हॅलो स्टुडंट्स आज आपण थर्ड चॅप्टर एनडायसेस अँड क्युब्रूड सुरू करूया एनडायसेस अँड क्युब्रूड तर यामध्ये बघा द प्रोडक्ट ऑफ टू मल्टिप्लायड बाय टू मल्टिप्लायड बाय टू मल्टिप्लायड बाय टू मल्टिप्लायड बाय टू इज इक्वल टू टू रेस्ट टू द पावर फाईव्ह आता हे फाईव्ह काबर आलं आहे कारण की यामध्ये किती वेळा टूचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे फाय टाइम्स वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह टाइम्स मल्टिप्लिकेशन केलेलं असल्यामुळे या टूचा जो पावर आहे तो किती असणार फाईव्ह हिअर टू इज द बेस म्हणजे हा जो आहे टू हा काय आहे त्याचा बेस अँड फाईव्ह इज द इंडेक्स वर जो पावरमध्ये आपण लिहिलेला आहे त्याला काय म्हणतात इंडेक्स अँड टू रेस्ट द फा फाईव्ह इज द इंडेक्स फॉर्म म्हणजे या फॉर्मला काय म्हणतात इंडेक्स फॉर्म कळलं तर याचे काही लॉज आहे लॉज ऑफ इंडायसेस ते आपण बघूया इफ एम अँड एन आर इंटीजर्स जर एम आणि एन हे इंटिजर्स असतील तर हे काही लॉज दिलेले आहेत ते लॉस तुम्ही स्टडी करून घ्या आणि लक्षात ठेवायचे पहिला ए रेस्ट टू द पावर एम मल्टिप्लिकेशन मल्टिप्लायड बाय ए रेस्ट टू द पावर एन इज इक्वल टू जेव्हा दोघांचे बेस सेम आहे ए A, ए A, आहे A पण पॉवर डिफरंट आहे इथे एम आहे आणि इथे एन आहे अशा वेळेस त्या दोन्ही पावरची काय होते ॲडिशन बेस सेम राहतो ॲज इट इज ए आणि दोन्ही दोन्ही पॉवरची ॲडिशन होईल एम प्लस एन पण कधी मल्टिप्लिकेशन होत असताना ओके सेकंड सेकंड लॉ आहे ए रेस्ट टू द पावर एम डिवायडेड बाय ए रेस्ट टू द पावर एन आता इथे डिव्हिजन आहे इथे मल्टिप्लिकेशन होतं इथे डिव्हिजन आहे पॉवर डिफरंट आहे इथे एम इथे एन तर अशा वेळेस त्या पॉवरचं त्या इंडेक्सचं काय होतं मायनस म्हणजे बेस सेम राहील इथे पण ए आहे इथे पण ए आहे म्हणजे इथे पण बेस एच राहणार आणि त्याचं पॉवरचं म्हणजे त्याच्या इंडेक्सचं काय होईल सबस्ट्रॅक्शन एम मायनस एन हा सेकंड लॉ थर्ड लॉ इज ए मल्टीप्लायड बाय बी होल इंडेक्स एम ए मल्टीप्लाइड बाय बी रेस्ट दी पावर एम इज इक्वल टू यामध्ये ए आणि बी मल्टिप्लिकेशन ब्रॅकेटमध्ये असल्यामुळे आणि त्याचा पॉवर एम असल्यामुळे हा जो पॉवर आहे हा जो इंडेक्स आहे तो एचा पण आहे आणि बीचा पण आहे त्याला आपण असं लिहू शकतो ए रेस्ट टू द पावर एम मल्टिप्लायड बाय बी रेस्ट टू द पावर एम मीन्स एचा इंडेक्स एम मल्टिप्लाइड बाय बीचा इंडेक्स एम त्याला डिफरंट केलं वेगवेगळं केलं ओके फोर्थ ए रेस्ट टू द पावर झिरो इज इक्वल टू वन कुठल्याही डिजेटचं कुठल्याही इंडिजचं जेव्हा पॉवर झिरो असतो तेव्हा त्याची व्हॅल्यू किती असते वन ओके नेक्स्ट फिफ्थ लॉ आहे ए रेस्ट टू द पॉवर निगेटिव एम मायनस एम असं असेल तर ते काय होणार न्युमरेटरमध्ये जाऊन डिनॉ न्युमरेटर वन असणार आणि डिनॉमिरेटरमध्ये जाऊन तो काय होणार एम पॉझिटिव्ह इथे निगेटिव्ह एम आहे ती इथे काय होईल पॉझिटिव्ह एम मीन्स ए रेस्ट टू द पावर एम कळलं हा इथे बघा ए रेस्ट टू द पावर मायनस एम आहे तो काय होणार वन अपॉन ए रेस्ट टू द पावर प्लस एम कळलं सिक्स्थ लॉ आहे ए रेस्ट टू द पावर एम अँड होल रेस्ट टू द पावर एन याला कसं वाचतात एचा पॉवर एम आहे आणि या पूर्ण याचं पॉवर एन म्हणजे दोन पावर्स आहे इथे एक एम आहे याचा एचा पावर एम आहे आणि या पूर्ण याचा पॉवर एन आहे तर अशा वेळेस या दोन्ही पॉवरचं काय होते मल्टिप्लिकेशन म्हणजेच हा बेस ॲज इट इज राहणार एम एन मीन्स एम मल्टीप्लाइड बाय एन त्या दोन्ही पॉवरचे काय होणार मल्टिप्लिकेशन होणार त्याच्यानंतर सेवंथ आहे ए अपॉन बी होल रेस्ट द पावर मायनस एम म्हणजे ए आणि बीचा रेज पावर किती आहे मायनस एम आहे तर याला काय करता येईल तर येईलचं रेसिप्रोकोलणार म्हणजेच बी न्युमिरेटरमध्ये जाणार आणि ए डिनॉमिरेटरमध्ये येणार आणि हा जो पॉवर आहे तो निगेटिव्हचा का होणार पॉझिटिव्ह कळलं हे ए अपॉन बी रेस्टू द पावर मायनस एम आहे तर याचे जो रेसिप्रोकल करायचा रेसिप्रोकल म्हणजे व्यस्त करणे अंशाच्या ठिकाणी छेद आणि छिदाच्या ठिकाणी अंश लिहिणे आणि त्याच्यानंतर मग त्याचा पॉवर तर साईन चेंज करायचं इथे निगेटिव्ह एम आहे तो पहा होईल पॉझिटिव्ह एम देन एडथ लास्ट लॉ तो आहे ए अपॉन बी रेस्ट टू द पावर एम असं असेल तर आपण हा जो पॉवर आहे एम हा वेगवेगळा करू शकतो मीन्स ए रेस्ट टू द पावर एम अपॉन बी रेस्ट टू द पावर एम इथे होल पॉवर दिला आहे दोघांचा मिळून पॉवर दिलेला आहे एम एकदाच दिलेला आहे आपण त्याला इथं वेगवेगळं सेपरेटली गेलं ए रेस्ट टू द पावर एम वेगळा अपॉन बी रेस्ट टू द पावर एम तर दीज आर ऑल लॉज ऑफ इंडायसेस या लॉजचा यूज करून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहे आणि हे सर्व लॉज तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे सर्वच्या सर्व या लॉजचा तुम्हाला पुढच्या शिक्षणासाठी खूप उपयोग होईल ओके नेक्स्ट यूजिंग लॉज ऑफ इंडायसेस राईट प्रॉपर नंबर्स इन द फॉलोइंग बॉक्सेस आता काही इथे काही छोटे छोटे प्रॉब्लेम्स दिलेले आहे त्या प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला लॉज ऑफ इंटरसिसचा यूज करून हे सॉल्व्ह करायचे तर फर्स्ट प्रॉब्लम दिलेला बघा थ्री डेश थ्री डेश टू द पावर फाईव्ह मल्टिप्लाइड बाय थ्री डेश टू द पावर टू इथे बघा दोघांचा बेस सेम आहे थ्री थ्री पॉवर्स डिफरंट आहे इथे फाईव्ह आहे आणि इथे टू आहे तर अशा वेळेस बघा आपण जो याच्या अगोदरचा जो लॉ बघितला पहिला लॉ ए रेस्ट टू द पावर एम मल्टीप्लाइड बाय ए रेस्ट टू द पावर एन यामध्ये पॉवरशी ॲडिशन झालेली आहे तर इथे पण काय होईल पॉवरशी ॲडिशन होईल मीन्स ज्याला आपण असं लिहू शकतो थ्री रेस्ट टू द पावर थ्री रेस्ट टू द पावर फायव्ह मल्टीप्लाइड बाय थ्री रेस्ट टू द पावर टू इज इक्वल टू थ्री रेस्ट टू द पावर फायव प्लस टू पॉवरची ॲडिशन झाली इज इक्वल टू थ्री डेज टू द पावर फाईव्ह प्लस टू इज सेवन म्हणजे या थ्रीचा पॉवर किती झाला सेवन म्हणजे या बॉक्समध्ये काय येणार सेवन सेकंड आहे थ्री डेज टू द पावर सेवन डिवायडेड बाय थ्री डेज टू द पावर नाईन इज इक्वल टू याच्या पावरमध्ये काय येणार तर डिव्हिजनमध्ये बघा काय आहे पॉवरचं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे एम मायनस एन करायचं आहे तर एम मायनस एन किती येणार सॉरी सेवन मायनस नाईन किती येणार सांगा तर तो, तो येणार सेवनमधून जेव्हा आपण नाईन मायनस करू तर ते येणार थ्री रेस्ट टू द पावर सेवन डिवायडेड बाय थ्री रेस्ट टू द पावर नाईन इज इक्वल टू थ्री रेस्ट टू द पावर सेवन मायनस नाईन इज इक्वल टू थ्री टू द पावर सेवनमधून नाईन मायनस होत नाहीत नाईनमधून सेवन मायनस केले टू आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस मीन्स निगेटिव्ह टू इथे काय येणार निगेटिव टू थर्ड आहे थ्री रेस्ट टू द पावर फोर होल रेस्ट टू द पावर फाईव्ह इथे दोन पॉवर आहेत एकाच बेसचे दोन पॉवर आहे फोर अँड फाईव्ह तर बघा हा सिक्स ए रेस्ट द पावर एम रेस्ट टू द पावर एन दोघांनी पॉवरचं पण काय केलं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे तर इथे पण काय होईल मल्टिप्लिकेशन होईल फोर फाईव्ह ज्या ट्वेंटी तर इथे आपण असं लिहू शकतो थ्री रेस्ट टू द पावर फोर फोर रेस्ट टू द पावर फाईव्ह इज इक्वल टू थ्री रेस्ट टू द पावर फोर मल्टीप्लाइड बाय फाईव्ह इज इक्वल टू थ्री रेस्ट टू द पावर ट्वेंटी म्हणजे बॉक्समध्ये किती येणार ट्वेंटी इथे फाय रेस्ट टू द पावर मायनस थ्री आहे मी सांगितलं होतं तर बघा इथे मायनस असेल पॉवर तर डिनॉमेटरमध्ये येऊन पॉवर काय होईल पॉझिटिव्ह म्हणजे इथे काय येणार पॉझिटिव्ह थ्री देन फाईव्ह रेस्ट टू द पावर झिरो कोणत्याही इंटीजरचा पॉवर समजा झिरो असेल तर त्याची व्हॅल्यू किती असते वन फायव्ह रेस्ट टू द पावर वन कोणत्याही इंटीजरचा समजा पॉवर वन असेल कुठलीही संख्या त्याचा पॉवर वन असेल तर ती संख्या ॲज इट इज असते म्हणजेच फायव ॲज इट इज आहे ओके त्याच्यानंतर आहे फायव्ह मल्टीप्लाइड बाय टू रेस्ट टू द पावर टू फायव्ह मल्टीप्लाइड बाय सेवन रेस्ट टू द पावर टू यामध्ये याचे पॉवर सेपरेट करायचे आहे म्हणजे हा जो टू आहे तो फाईव्हचा पण पावर आहे आणि हा सेवनचा से पण पावर आहे मीन्स इथे पॉवर किती येणार टू देन फाईव्ह अपॉन सेवन रेस्ट टू द पावर थ्री इथे पण बघा पॉवर्स डिफरंट करायचं आहे इथे याचा बेस काय आहे फाईव्ह आणि या इथे याचा बेस किती आहे सेवन या ठिकाणी फायव्ह अपॉन सेवन रेस्ट टू द पावर मायनस थ्री आहे या ठिकाणी बघा इथे प्लस थ्री झालेला आहे पॉवर पॉझिटिव्ह झालेला आहे पॉवर पॉझिटिव्ह झाला तर याचं काय होईल रेसिपी कोल म्हणजेच डिनॉमिनेटर हा न्युमिरेटरच्या ठिकाणी जाणार आणि न्युमिरेटर डिनॉमिनेटरच्या ठिकाणी येणार तर प्रकारे तुम्हाला हे लॉज ऑफ इंडायसिसचा यूज करून हे काही इथे प्रॉब्लेम्स दिलेले आहेत छोटे छोटे ते सॉल्व करून घ्या आपल्या कॉपीमध्ये ओके